प्रजासत्ताक दिन भाषण नमस्कार मित्रांनो मी अनन्या नारायण खेरणार सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या भाषणाला सुरुवात करण्याआधी मी आपल्या तिरंग्याला सलाम करते बोला इनकलाब जिंदाबाद जय जवान जय किसान जय विज्ञान वंदे मातरम कुछ नशा है तिरंगे की शान का कुछ नशा आहे तिरंगे की शान का कुछ नशा है मातृभूमी की आन का लहराएंगे तिरंगा हर जगह नशा हिंदुस्तान की शान का जो है मित्रांनो आज सव्वीस जानेवारी आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन हे मला नव्याने सांगण्याची गरज नाही कारण आतापर्यंत बऱ्याच जणांच्या भाषणांतून आपल्या स्वातंत्र्याची गाथा ऐकली पण मित्रांनो आपला भारत देश कसा स्वतंत्र झाला याचा विचार करण्यापेक्षा आपल्या भारताचे स्वातंत्र्य कसे अबाधित ठेवता येईल याचा विचार करायला हवा मित्रांनो ज्या महान विभूतीने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या स्वप्नातला भारत आपण प्रत्यक्षात उतरवू शकलो नाही हीच खरी शोकांतिका ही आहे मुझे ना तन चाहिए मुझे ना मन चाहिए मुझे ना तन मुझे ना मन चाहिए बस अमन से भरा वतन वत चाहिए जब तक जिंदा होऊ तो इस मातृभूमी लिए जब तक जिंदा होऊ तो इस मातृभूमी लिए और जब कटु तो तिरंगे का कफन चाहिए और जब कटू, तो तिरंगे का कफन चाहिए मित्रांनो इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले पण आज आपण स्वतंत्र राष्ट्रात वावरत आहोत मित्रांनो आपण रोज प्रतिज्ञा म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे पण मित्रांनो खरंच माझे माझ्या देशावर प्रेम आहे का डेफिनेटली नॉट कारण आजचा मंत्री म्हणतो की इंडिया इज माय कंट्री नागपुरात मिळतात संत्री आणि मीच बनणार या राज्याचा मुख्यमंत्री कारण प्रत्येक व्यक्ती ही स्वार्थी झाली आहे तो आपल्या अधिकाराचा वापर फक्त आपल्या स्वार्थासाठी करतो आहे एखाद्या व्यक्तीची जर प्रगती होत असेल तर त्याचे पाय ओढण्याची वाईट सवय आपल्या भारतीयांना आहे म्हणूनच आपला देश मागे राहिला आहे आपल्या भारतात श्रीमंत अधिक श्रीमंत व गरीब अधिक गरीब होत चालला आहे मित्रांनो या समाजात पुन्हा एकदा क्रांती पाहिजे म्हणून म्हणावेसे वाटते अंधार होत चाललाय दिवा पाहिजे अंधार होत चाललाय दिवा पाहिजे पुन्हा या समाजाला दिशा दाखवण्यासाठी माझ्या जिजाऊचा शिवा पाहिजे माझ्या जिजाऊचा शिवा पाहिजे शेवटी एवडेच मनते कि लंडन देखा लंडन देखा पैरिस देखा सब देखा मेरी जान सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान दूसरा हिंदुस्तान धन्यवाद